छत्तीसगड मध्ये नक्षल विरोधी कारवाईमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एकोणतीस नक्षलवादी ठार झाले आहेत छत्तीसगड मध्ये कांकेर जिल्ह्यातल्या छोटे बेठिया नजिक असलेल्या जंगलामध्ये ही चकमक झाली या कारवाई दरम्यान तीन जवान जखमी झाले आहेत मात्र त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळते या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांकडून एके सत्तेचाळीस एलएमजी आणि इन्सान्स रायफल आदी शस्त्रास्त्र ताब्यात घेण्यात आली या चकमकीमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षली प्रमुख ललिता मडावी आणि शंकर राव यांचा समावेश आहे या दोघांची माहिती प्राप्त करण्यासाठी त्यांच्यावरती पंचवीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या भागात राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आणि या चकमकीला तोंड फुटलं या भागातली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे अद्यापही परिसरामध्ये शोध मोहीम सुरू आहे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी ही माहिती दिली